हॅलो फ्रेंड्स नर्सिंग प्रोफेशनल ब्लॉग या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण एन एम सेकंड इयरचा एच ई एमचा जननी शिशु सुरक्षा योजना हा जे काय क्वेश्चन आहे तो घेणार आहेत आपण असं टॉपिक वाईज बुकमधून घेत नाही आहेत तर जी काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत फक्त इम्पॉर्टंट आधी खूप वेळा आलेले ते त्याच्यावरच फक्त आपण भर टाकतो आहे तर बघूयात आपण व्हिडिओला लाईक करून घ्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जननी शिशु सुरक्षा योजना आपण जननी सुरक्षा योजना ह्याच्या आधी पाहिलेली आहे आता जननी शिशु सुरक्षा पाहूयात याच्यामध्ये फर्स्ट इंट्रोडक्शन लिहायचं आहे आपल्याला नंतर उद्दिष्ट आणि जे काही सेवा देण्यात येतात हे असं पार्ट टू पार्ट वाईज म्हणजे असं आपल्याला लिहायचं आहे की इफ सलग असं काही लिहायचं नाही की सलग जर लिहिलं तर मग ते छान पण वाटत नाही आणि मार्क्स पण चांगले येत नाहीत चला तर सुरू करूया मग राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य व बाल आरोग्य कार्यक्रमामध्ये माता मृत्यू व बालमृत्यू कमी करणे हा महत्त्वाचा भाग आहे तर जी काय राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य व बाल आरोग्य कार्यक्रम आहे तर त्याच्यामध्ये काय काय तर जे काय माता मृत्यू होतात व बालमृत्यू होतात तर ते कमी करणे हा ह्या योजनेचा काय आहे महत्त्वाचा भाग आहे या, या कार्यक्रमाअंतर्गत जननी शिशु सुरक्षा योजना राबवली जाते तो तर कोणत्या कार्यक्रमाअंतर्गत राबवली जाते जी काय राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य आणि बाल आरोग्य कार्यक्रम आहे या कार्यक्रमाअंतर्गतच ही जननी शिशु सुरक्षा योजना राबवली जाते या राबवलेल्या योजनेमुळे आरोग्य संस्थेतील जी काय प्रसुतीचे प्रमाण काय झालेलं आहे वाढलेलं आहे मग ज्या ह्या वेगवेगळ्या वेग वेग योजना येतात त्या त्याचा त्या, 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 लाभ नागरिक घेत असतात आणि त्याच्यामुळं काय होतं तर ही जन सुरक्षा योजना शिशु सुरक्षा योजना अशी आहे की त्याच्यामध्ये काय होतं की जास्त त्यांच्या काळजीवर भर दिला जातो त्याच्यामुळं काय होतं की आरोग्य संस्थेतील जे काय प्रसुतीचे प्रमाण आहे त्याच्यामुळं वाढलेलं आहे आता रुग्णालयात गरोदर मातीस व एक वर्षाखालील आजारी बाळकास मिळणाऱ्या सेवांच्या गुणवत्तेत वाढ करणे म्हणजे ह्याच्यामध्ये काय केलं जातं गरोदर मातेवर जास्त भर दिला जातो तिच्या काळजीवर तिच्या जी काही गुणवत्ता आहे सेवांची तर त्याच्यामध्ये वाढ केली जाते आणि एक वर्षाखालील जी काही आजारी बाळ बालक आहेत तर त्यांच्या पण सेवेच्या गुणवत्तेत वाढ केली जाते व त्यांना वाहतूक सेवा उपलब्ध करून दिल्या जातात यासाठी जननी शिष्य सुरक्षा योजना जे काय हा कार्यक्रम आहे करण्यात आला आहे म्हणजे जी काय कर वाहतूक सुव्यस्था हॉस्पिटलपासून घरापर्यंत किंवा घरापासून हॉस्पिटलपर्यंत या देखील सेवा उपलब्ध याच्यामध्ये करून दिल्या जातात आता त्याचं नेमकं उद्दिष्ट काय आहे तर ते पाहूयात आपण नेमका आहे तर प्रत्येक गरोदर मातेस प्रसुतीपूर्व प्रसुती दरम्यान व प्रसुतीपश्चात पश्चात आरोग्य सुविधा व प्रयोगशाळा चाचण्या व एक वर्षापर्यंतच्या आजारी बालकास प्रयोगशाळा चाचण्या औषधोपचार योग्य वेळेत मोफत उपलब्ध करून देणे हे योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे आता उद्दिष्ट खूप महत्त्वाचं असतं प्रत्येक कोणत्याही कार्यक्रमात किंवा कोणत्याही योजनेमध्ये तर ते पाहूयात आपण की जी काय गरोदर मात आहे तर प्रसूतीपूर्व म्हणजे गरोदर असताना प्रसूती दरम्यान म्हणजे प्रसूती होत असताना व आणि प्रसूती पश्चात म्हणजे प्रसूती झाल्यानंतर ज्या काय आरोग्य सुविधा आहेत आणि ज्या काय प्रयोगशाळा चाचण्या असतात आणि बालकांच्या बाबतीत झालं तर एक वर्षापर्यंतची जी काही आजारी बालकं आहेत तर त्यांच्या प्रयोगशाळा चाचण्या आणि त्यांचा औषधोपचार योग्य वेळेत मोफत उपलब्ध करून देणे या योजनेमागचे मुख्य उद्दिष्ट आहे आता देण्यात येणाऱ्या सेवा कोणकोणत्या आहेत तर त्या पाहूयात प्रसूत माता गरोदर माते देण्यात येणारे लाभ कोणकोणते ते फर्स्ट पाहूयात आपण गरोदरपणात व प्रसुती पश्चात होणाऱ्या गुंता गुंतागुंतीचे निदान करणे जे काय अतिजोखीमीच्या माता असतात तर त्यांना कोणते आजार असू शकतात शकतात किंवा प्रेग्नेन्सीमध्ये काही प्रॉब्लेम असू शकतं तर त्यांच्यासाठी ते गुंतागुंतीचे जे काय आहे तर त्याचं निदान करणं नेमकं काय आहे नंतर मोफत व विनाखर्च प्रसूती तसे सिजरेन सेक्शन देखील इथं केलं जातं मोफत केली जाते प्रसूती विनाखर्च केली जाते आणि प्रसूती नॉर्मल आणि सिजरेन सेक्शन देखील केलं जातं नंतर मोफत औषधोपचार केला जातो आणि जे काय लागणारं साहित्य आहे प्रसूतीसाठी ते देखील मोफत केलं जातं नंतर मोफत निदान केलं जातं प्रत्येक आजाराचं व अत्यावश्यक प्रयोगशाळा चाचण्या जे काय आवश्यक प्रयोगशाळा चाचण्या आहेत रक्तलग्वी तपासणी किंवा सोनोग्राफी हे देखील पूर्णपणे मोफत केलं जातं या योजनेअंतर्गत या कार्यक्रमाअंतर्गत नंतर मोफत आहार दिला जातो स्वाभाविक प्रसूती जर जा झाली तर तीन दिवस व सिजने सेक्शन शस्त्रक्रियेसाठी सात दिवस आरोग्य संस्थेत भरती असताना दिला जातो म्हणजे ज्यावेळेस ॲडमिट असते ती स्त्री तर त्यावेळेस स्वाभाविक प्रसूती असते नॉर्मल प्रसूती असते तर त्यावेळेस तीन दिवस आहार दिला जातो आणि सिजरेन सेक्शनमध्ये सात दिवस, दिवस आहार आरोग्य संस्थेमध्ये ॲडमिट असताना मोफत दिला जातो मोफत रक्त पुरवठा केला जातो नंतर मो मोफत वाहतूक व्यवस्था असतात मी सांगितल्याप्रमाणे हॉस्पिटलपासून घरापर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा घरापासून हॉस्पिटलला आणण्यासाठी नंतर घरापासून आरोग्य संस्थेपर्यंत संदर्भ सेवेसाठी एक आरोग्य संस्थे एका आरोग्य संस्थेपासून दुसऱ्या आरोग्य संस्थेपर्यंत तसेच आरोग्य संस्थेपासून घरापर्यंत हे मी ती सांगितलेलं जर संदर्भ सेवा द्यायची झाली किंवा काय गुंतागुंत असली अतिजोखीम असेल तर काय केलं जातं घरापासून जी काय आरोग्य संस्था आहे तिथपर्यंत आणि आरोग्य संस्थेपासून ज्या ठिकाणी संदर्भ सेवे पा सेवेसाठी पाठ पाठवले आपण ग्रामीण रुग्णालयात तर तिथपर्यंत आणि तिथून पुन्हा घरापर्यंत अशी देखील मोफत दिली जाते शासकीय आरोग्यसंस्थेत विनाशुल्क उपचार केले जातात त्याच्यामुळं ही योजना आणि हा कार्यक्रम खूप महत्त्वाचा आहे प्रेग्नेंट वुमनसाठी किंवा प्रसूती झालेल्या वुमनसाठी आणि लहान बाळांसाठी आणि इथून पुढचं जे काय आहे लहान बाळांचं ते आपण नेक्स्ट व्हिडिओ दुसऱ्या पार्टमध्ये ते होऊन जाईल तर त्याच्यामध्ये पाहूयात याचा स्टडी तुम्ही चांगला करा इम्पॉर्टंट क्वेश्चन याआधी आलेला आहे वी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय